पर्यटनाची राजधानी आणि झपाट्याने विकसित होणारे शहर अशी आपल्या औरंगाबादची ओळख. आणि ही ओळख गेल्या काही दिवसांमध्ये पुसट होत चालल्यामुळे औरंगाबादकर जरा विचलित झालाय. येथील नेतृत्व विचलित व्हायला लागलंय. आणि या परिस्थितीमध्ये एक स्मार्ट सिटी नावाचं स्वप्न आपल्याला दाखवण्यात आलं. हे स्वप्न पाहण्याची आपली किती पात्रता आहे, लायकी शब्द मी वापरणार नाही. आपण औरंगाबादकर अजून तेवढ्या जिद्दीने पुढे जाण्याच्या मनस्थितीत आहोत असं मला तरी इथे वाटते. तर हे स्वप्न पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण किती मागे आहोत, या सगळ्याचा विचार आज आपण इथे करणार आहोत. आपल्या सोबत या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी शहरातील अनेक मान्यवर आपल्या बरोबर उपस्थित आहेत. त्यांची मी सर्वप्रथम आपल्याला ओळख करून देते. सर्वप्रथम शहराचे माजी अभियंता, ज्यांनी 35 वर्ष शहर अभियंता म्हणून या औरंगाबादची सेवा केली, असे CS सोनी सर आपल्या सोबत आहेत. त्यानंतर अर्थतज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे, अनेक प्रश्नावर अभ्यासपूर्ण रीतीनं आपले मतं जे मांडतात, असे देसरडा सर आज आपल्या बरोबर आहेत. आणि विशेष म्हणजे देसरडा सरांचा आज वाढदिवस आहे, त्यांना आपल्या MCN परिवाराकडनं सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आभारी आभारी. यानंतर आपल्या सोबत आहेत कृष्णा भोगे सर. यांचं नावच खरं सटन नाम ही काफी है म्हणायची खरं तर गरज आहे. या पूर्ण मराठवाड्यासाठी विभागीय आयुक्त म्हणून काम करताना असो किंवा औरंगाबाद शहरासाठी आयुक्त म्हणून काम करताना असो, महापालिकेच्या आयुक्त म्हणून काम करताना असो, त्यांचा जो एक शिस्तीचा बडगा होता आणि विकासाची जी दृष्टी होती ही औरंगाबादला खूप पुढे घेऊन गेली. आणि त्याच्यानंतर सरांच्या निवृत्तीनंतर औरंगाबाद शहर कुठे आहे हे आज आपण पाहतोय. सरांचे मत आपल्याला जाणून घ्यायचे, त्यांचे व्ह्यूज काय आहेत या स्मार्ट सिटीच्या संदर्भात ते आपल्याला जाणून घ्यायचे. सर आपलं पुन्हा एक स्वागत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधीच्या प्रतिनिधी म्हणून ज्यांना आपण बोलवले आहेत ते आहेत प्रमोद राठोड साहेब. उपमहापौर म्हणून नुकतेच त्यांनी आपला पदभार सोडलेला आहे, परंतु पूर्ण औरंगाबादच्या आतापर्यंतच्या राजकारणात, महापालिकेच्या आतापर्यंतच्या सगळ्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांच्या वॉर्डाचा जो दृष्टी ठेवून एक विशेष दृष्टी ठेवून विकास केला, ती दृष्टी त्यांच्याजवळ आहे. आणि ही दृष्टी स्मार्ट सिटी उभारताना कशी फायद्याची आपल्याला ठरेल या संदर्भातही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्व मान्यवरांचं मी MCN परिवारातर्फे स्वागत करते. सर आपण आता चर्चेला सुरुवात करूया. आणि खरं सांगायचं तर मला भोगे सरांपासूनच सुरुवात करायची आहे. बरोबर आहे, मी जरूर. भोगे सर, आपल्या काळामध्ये औरंगाबादच्या महापालिकेचा जो विकास होता तो एक व्यवस्थित दृष्टी ठेवून झाला. पुढच्या 15 वर्षाच्या विकासाचा जो आराखडा होता तो तयार करण्याचं एक व्हिजन तुम्ही त्यावेळेस दाखवलं. त्यानंतर जे झालं ते आता आपल्याला माहिती आहे. आज आपल्या शहराची जी परिस्थिती आहे, मी म्हणत नाही की पूर्णपणे आपण शून्यात जातोय, परंतु खूप छान आहे असंही आज आपल्याला म्हणता येणार नाही. तर या संदर्भात मला थोडस तुमच्या वेळेसचे जी कार्यपद्धती होती आणि आता जी कार्यपद्धती बदलली आहे त्या संदर्भात मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. थोडं व्यापक याच्यामध्ये मांडणार. तुम्ही मोकळेपणाने बोला सर. आम्हाला या शहराचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की हे शहर लवकरात लवकर स्मार्ट व्हावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. परंतु या एकूणच स्मार्ट सिटी संकल्पनेबद्दल माझं काही वेगळं मत आहे. असं थोडस शहरामधल्या समस्या ह्या प्रामुख्यानं मायग्रेशनमुळे होतात. खेड्यातून लोक शहराकडे येतात, येणारे लोक गरीब असतात, शहरातला ते फ्लॅट विकत घेऊ शकत नाही, मग झोपडी बांधून राहतात आणि मग शहराच्या समस्या सुरुवात होतात. त्यामुळे जोपर्यंत आपण मायग्रेशनची समस्या सोडवत नाही तोपर्यंत शहर स्मार्ट होऊ शकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे
आपण कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे केंद्र सरकारनी कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण भागापासून करायला हवी होती आणि त्याच्याकरता फार जुना एक कार्यक्रम होता त्याचं नाव पुरा होतं जो ए पी जे कलाम साहेबाच्या काळात त्यांनी मांडला होता. आता आपण रुर्बन नावाचा एक कार्यक्रम पुन्हा घेतलेला आहे श्यामाप्रसाद मुखर्जी रुरल अर्बन मिशन. ते रुर्बन कुठे आहे मला काही दिसलं नाही अजून. त्याच्यामध्ये 300 क्लस्टर असावे देशामध्ये आणि महाराष्ट्राचा संधा 10% हिस्सा असतो म्हणजे आपली 30 क्लस्टर महाराष्ट्रात असावे पण ते क्लस्टर कुठे आहे अजून काही पेपरमध्ये आलं नाही. त्याचे काही नारळही फुटले नाही किंवा त्याचा एखादा काही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट DPR वगैरे असंही काही कुणी वाचलं आलं नाही. एकूणच ग्रामीण भागाच्या विकासाकरता ज्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला पाहिजे तो प्रयत्न दिसत नाही आणि जोपर्यंत तुम्ही ग्रामीण भागाचा विकास करत नाही तोपर्यंत शहराचा विकास होऊ शकत नाही अशी माझी ठाम भूमिका आहे. त्यामुळे आधी कळसं मग पाळा असं वाटतं काहीतरी अशा प्रकार चालू आहे की काय की एका बाजूला मायग्रेशन सुरू दुसऱ्या बाजूला स्मार्ट शहराची संकल्पना हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की हा स्मार्ट शहराचा कार्यक्रम 1000 कोटीचा आहे म्हणजे माझं जे काही थोडंफार ज्ञान आहे याबद्दल त्यामध्ये 500 कोटी केंद्र सरकार देणार 500 कोटी राज्य सरकार आणि महानगरपालिका गोळा करणार. या 1000 कोटीमध्ये हे शहर स्मार्ट होऊ शकत नाही हे सगळ्यांनाच कल्पना आहे. मला असं वाटतं किमान 10000 कोटी या शहराला स्मार्ट करण्याकरता लागेल. मुद्दा असा आहे की उर्वरित 9000 कोटी ही महानगरपालिका कशा प्रकारे उभी करणार कारण केंद्राकडनं सतत पैसा येत राहील अशी काही आजची स्थिती नाही किंवा राज्य सरकारसुद्धा सतत पैसा देईल असं नाही. का अजून सातवं वेतन आयोग घ्यायचं आहे राज्य सरकारची परिस्थितीसुद्धा महानगरपालिकेसारखीच आहे त्यामुळे दोघेही एकाच दे आर सेलिंग इन द सेम बोट. प्रश्नमुद्दा आहे की जर हे 10000 कोटी खर्च करायचे असेल दरवर्षी महानगरपालिकेचं बजेट इफेक्टिव्ह बजेट मी त्यांचा ॲक्च्युअल बजेट नाही विचारत ॲक्च्युअल इफेक्टिव्ह बजेट 500-600 कोटीचं असेल तसं आपण करतो 1000 कोटीचं तो त्यांचा भाग आहे पण प्रत्यक्षात जे काही रिसीट आहे मनपाची ती 500-600 कोटीच्या आसपास आहे. यांचं कॅपिटल बजेट माझ्या माहितीप्रमाणे 15-20% आहे म्हणजे तुम्ही दरवर्षी 100-150 कोटीच्या दरम्यान कॅपिटल वर्ष खर्च करणार. खर्च करायचे 9000 कोटी 9000 कोटी आणि दरवर्षी 150 कोटीपर्यंत तुम्हाला संता 70-80 वर्ष लागेल. हा गॅप भरणं अवघड आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की याचं लॉंग टर्म प्लॅनिंग काय आहे ते कसं करणार आहात आपण किती दिवस सरकारवर अवलंबून राहणार आहोत सरकार पैसे देईल का याची काही गॅरंटी नाही तर याचाही विचार व्हायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा की स्मार्ट शहर म्हणजे एक्झॅक्टली काय सगळ्याची संकल्पना आहे की तिथल्या ज्या भौतिक सुविधा आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि एकूण क्वालिटी ऑफ सर्विस चांगली व्हावी म्हणजे स्मार्ट शहर झालं. पण लोक स्मार्ट झाल्याशिवाय शहर स्मार्ट होऊ शकत नाही. लोक स्मार्ट याचा अर्थ असा की लोकांमध्ये कायद्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. या देशामध्ये सगळं प्रेम आहे फक्त कायद्याबद्दल प्रेम नाही. वी डू नॉट लव द लॉज वी हेट द लॉज वी डू नॉट रिस्पेक्ट द लॉज वी डू नॉट इम्प्लिमेंट द लॉज म्हणजे कायद्याची अंमलबजावणी नाही कायद्याबद्दल प्रेम नाही सहानुभूती नाही आदर नाही काहीच नाही. दुसरी महत्त्व की सामाजिक सलोखा नावाचा एक भाग आहे. कुठलेही शहर जर स्मार्ट करायचं असेल तर त्या शहरात राहणारे लोक शहर हे लोकांमिळून तयार होतं. शहर म्हणजे काही इमारतीचा जंगल नव्हे शहर आणि लोक तर या लोकांमध्ये एक सामाजिक सलोखा आणि बंधुभाव हा निर्माण अभाव दिसतो. हा म्हणजे तो त्याचा अभ्यास करावा की आज जनरल असं वाटतं कदाचित हा टीकेचा विषय होऊ शकेल इतरांच्या दृष्टीनं पण थोडा सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कमी होतानी दिसतो ही वस्तुस्थिती आहे. मान्य केली नाही केली ती फरक पडत नाही तर समाजामध्ये एकूणच सामाजिक सलोखा बंधुभाव कसा वृद्धिंगत होईल याचाही विचार करावा तरच शहर स्मार्ट होईल नाही तर होणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं मी आशावादी आहे हे शहरात लवकर सगळं स्मार्ट व्हावं असं मलाही वाटतं पण थोडं कधीकधी नैराश्य अधून डोकावते की होईल का किती दिवस लागेल आपण जिवंत असू तोपर्यंत होईल का तर मला त्याबद्दल शंका आहे की
मी जिवंत असेपर्यंत होईल किंवा नाही त्यानंतर तर काही भागात संधी मला मिळणार नाही, पण तोपर्यंत होईल की नाही शंका आहे, पण जरूर प्रयत्न करावे आपण आणि आशावादी असायला काही हरकत नाही. सर आपण यावर खूप बोलू शकता. नाही हो ताई, तुम्ही आत्ता म्हणाला आणि भोग साहेबांनी अत्यंत म्हणजे त्याची एक संबंध जी पार्श्वभूमी ठेवलेली आहे. औरंगाबाद आज 15 लाखाचं शहर आहे, एक पुरातन शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे, जागतिक वारशाची स्थळं असलेलं शहर आहे, युनेस्कोच्या यादीत आहे एवढं. आणि खरं म्हणजे या शहराला ज्याचा उल्लेख भोगे साहेबांनी, माझे मित्र भोगे साहेबांनी केला, सलोख्याचाही फार मोठा इतिहास आहे. तर हे सगळं लक्षात घेता काही वेळेला आपण एखादा शब्द घेतो आणि त्याचं ते पालुपत चालू राहतं. स्मार्ट शब्दाला त्याचा म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण प्रत्यवाय करण्याचं काही कारण नाही, म्हणजे साधा अर्थ आकर्षक करणं किंवा ते चलाख करणं, पण ते लोकांना राहण्यायोग्य असावं आणि सगळ्या 100% नागरिकांना राहण्यायोग्य असावं. आणि आता प्रमोद इथे आहे, ते मांडतीलच त्यांना जे दैनंदिन जे प्रश्न आहेत किंवा सोनी साहेब आहेत. मी असं म्हणतोय की याचा अभ्यासक म्हणून आणि या शहराचा एक नागरिक म्हणून, मी जरी इथे इथल्या जवळच्या एका गावात माझा जन्म झाला आणि आपण सगळेच जण कुठल्या ना कुठल्या गावातून आलेलो आहोत, आणि हे बरोबर आहे, सध्याची जी अवस्था आहे महाराष्ट्राची आणि त्यातच औरंगाबाद शहराची जी अवस्था आहे ती लक्षात घेता आपल्याला या शहराचे नागरिक म्हणून जो एक अभिमान असला पाहिजे. आपण रस्त्यावर चालतो, मी गेली काही वर्ष कुठे कामानिमित्त राहतो, आता 2.5 वर्ष मागे पुण्यात होतो गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये, आणि माझं हे शहर जिथे मी वाढलो इथे आल्यानंतर मला लगेच अस्थमा वगैरे सारखीच्या गोष्टीचे त्रास होतात. इथे सकाळी कुठे आपण रस्त्यावर चालू शकत नाही. इथे 80% लोकांना ज्या प्राथमिक सुविधा, जर या शहरामध्ये 90% लोकांना काही सुविधाच नसतील तर मग ते कुठे उघड्यावरच मलमूत्र टाकणार आहेत, कचरा इतस्तता पडतोय. म्हणजे पहिल्यांदा शहर आकर्षक स्मार्ट तुम्ही जरूर करा, पण ते स्वच्छ असलं पाहिजे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. खरं तर सरांचा हा मुद्दा पकडूनच मला प्रमोद सर तुम्हाला विचारायचंय की इतके वर्ष आपल्या युतीची सत्ता ह्याच्यामध्ये आहे आणि खूप साऱ्या अपेक्षा युतीच्या सत्तेकडून होत्या. आता खरं तर तिन्ही ठिकाणी म्हणजे महापालिकेत आहे, राज्यात आहे आणि देशातही आपली सत्ता, आता युतीची सत्ता आहे, तरी पण जो एक आशावाद किमान निर्माण व्हायला पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्यामधनं, तो का निर्माण होत नाही? बोलता मॅडम, मला ह्याच्यामध्ये 2 गोष्टींचं एक आपल्याला हे सांगायचं आहे की स्मार्ट सिटी हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट काय, हा मुळात आपल्याला सगळ्यात आधी त्याच्यावर हे केलं पाहिजे की एक मॉड्यूल डेव्हलप करणं आणि त्याच्यापैकी 2 फीचर्स जे आहेत ते शहरामध्ये त्याच्या सोबत घेऊन रिलेटेड करून ते डेव्हलप करणं. त्याच्यामध्ये आपल्या शहरामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन, सिव्हिक ट्रान्सपोर्टेशन यासाठी आपण ते चॉईस करून त्याच्या आपण ते डेव्हलप करतो आहे. मला असं वाटतं की स्मार्ट सिटी म्हणजे फक्त सरकारने कुठलीतरी योजना राबवली तर ते शहर स्मार्ट होतं असं नाही. आता आपल्या या ठिकाणी आपल्या सोबतच आदरणीय कृष्ण भोगे साहेब बसलेले आहेत. मी तेव्हा लोकप्रतिनिधी नव्हतो, तेव्हा जेव्हा ते आयुक्त होते आणि मी दुरून जेव्हा त्यांचं सगळं बघायचो तेव्हा असं वाटायचं की कुठेतरी आपलं शहर सुद्धा स्मार्ट होतंय, कारण त्या ठिकाणी एक उत्तम प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अडचणी समजून घेणारा व्यक्ती, जो म्हणजे प्रशासन किंवा कुठलीही संस्था ही छोटी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे दोघं एकत्र चालले तर त्या शहराचं डेव्हलपमेंट होऊ शकतं. आणि त्यावेळेस तर मला असं वाटतं की कुठल्या स्मार्ट सिटीचा कन्सेप्ट नव्हता किंवा काही नव्हतं, तरी शहर सुंदर व्हायला आपल्याला दिसायला लागलं होतं, चौक वेगवेगळी आपल्याला डेव्हलप व्हायला दिसायला लागली होती. तेव्हा कुठली स्मार्ट सिटीची योजना नव्हती, पण आता स्मार्ट सिटीची योजना असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी अभाव आपल्याला जो दिसतोय, तर मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये आता जसं जर आपण विचार केला की जसं आता साहेबांनी सांगितलं की काही लोक ग्रामीण भागातनं लोक आपल्याकडे या शहरात येतात, ती कुठेतरी एखादी झोपडी बांधतात किंवा काहीतरी करतात, मग त्या ठिकाणी महानगरपालिकेची जबाबदारी सुरू होते आणि ती जबाबदारी सुरू होत असताना महापालिका प्रशासन त्याला कशा पद्धतीनं त्याला हँडल करतं किंवा शेवटी आता मॅडम इथे सर मी 1-2 मिनिट तुम्हाला सॉरी हे करते की बाहेरून येऊन लोक इथे वस्त्या निर्माण करतात, गुंठेवारी आपण पाहतो 5-25 वॉर्ड गुंठेवारीचे, इथे लोकप्रतिनिधीचा काही रोल नाहीये
की एक वोट बँक म्हणून जेव्हा तुम्ही त्याच्याकडे पाहता त्यावेळेस महापालिका प्रशासनाची जबाबदारी म्हणून सांगितलं जातं, हे कुठतरी हे विरोधाभास झालं. तोच मुद्दा मला बोलायचा होता की बाहेरनं जेव्हा लोक या ठिकाणी येतात आणि कुठली तरी एखादी वस्ती त्या ठिकाणी ते हे करतात तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं प्रशासनचे काही जे हे आहेत विंग्स आहेत आपले त्यांचं ते त्या ठिकाणी काम असतं की या गोष्टी कुठेतरी त्याला लाईनअप करणं किंवा त्याला थांबवणं किंवा त्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी हे होऊ देणं. दिसतं असतं की हे कुठेच होताना आपल्याला दिसत नाही, मग त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा किंवा प्रशासनातल्या काही लोकांचा सुद्धा सहभाग आहे आणि ते असंच एका वेगळ्या पद्धतीनं वाढणारं शहर हे त्या ठिकाणी वाढत जातं. कालांतराने होतं असं की ते नंतर मतदार होतात आणि ते मतदार झाल्यानंतर त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी निवडणुकीला उभा राहतो आणि शेवटी त्यांची मतं घेण्यासाठी तो त्यांना आश्वासनं देतो आणि आश्वासनं दिल्यानंतर जेव्हा निवडणुका पार पडतात आणि परत जेव्हा त्या लोकांसाठी त्या ठिकाणी जेव्हा भांडलं होतं की यांना सुविधा देण्यात याव्या तेव्हा आपण त्याला म्हणतो की हा गुंठेवारी भाग आहे, यांच्याकडनं टॅक्स येत नाही, यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. तर मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टीची सांगड ही सगळ्यात महत्वाची आहे आणि या दोन्ही गोष्टीची सांगड सध्या शहरामध्ये आपल्याला एकत्रपणे गेल्या काही दिवसात सुनील केंद्रेकर आपल्याकडे या ठिकाणी आलेले होते तेव्हा एक म्हणजे मी लोक प्रतिनिधीमधून बोलतोय आम्हाला सुद्धा कुठेतरी एक आशेचा किरण दिसला होता की एक लोकप्रतिनिधींना समजून घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणं म्हणजे तुम्ही कोणावरती कारवाई करून त्यांना घरातनं बाहेर काढून देण्यापेक्षा त्या माणसाला कसं त्याला धाक दाखवून किंवा त्याला हे करून त्याच्याकडनं काम करून घेतात. मला असं वाटतं की रिझल्ट ओरिएंटेड आपण असलं पाहिजे पण या सगळ्या याच्यामध्ये हे चुकत एकत्र येत नाहीत त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीत असं मला या ठिकाणी वाटतंय. आता केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं किंवा यांच्याकडनं भांडून आम्ही निधी आणू शकतो सगळ्या काही गोष्टी करू शकतो पण त्या इम्प्लिमेंट करून घेण्याचं जी अथॉरिटी आहे ती शेवटी प्रशासकीय कार्यभार जो आहे हा त्या तिथल्या प्रमुखांचा आणि त्या सगळ्या विंगचा त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की या दोघांनी जर एकत्र पद्धतीने येऊन जर काम करण्याचा जर प्रयत्न केला कुठलाही लोकप्रतिनिधी असो तो मग कुठल्याही पक्षाचा असो तो MIM चा असेल, भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, मला असं वाटतं भोगे साहेबांना सुद्धा माहिती आहे की लोकप्रतिनिधींना शेवटी काम करायची इच्छा आहे किंवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विकासाची भूमिका त्या ठिकाणी प्रत्येकाची असली पाहिजे. शेवटी आम्ही लोकांचा हार गळ्यात घेतलेला आहे आणि जेव्हा आम्ही हार घेतलेला आहे तेव्हा आम्हाला रिझल्ट देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि जर रिझल्ट जर येत नसेल तर नॅचरली आमचं फ्रस्ट्रेशन त्या ठिकाणी येतं. कारण आम्ही लोकांना तुम्ही बघत असाल कुठलाही म्हणजे इव्हन कुठलाही टॉक शो असेल किंवा कुठल्याही मीडियाचं हे असेल टार्गेट हे लोकप्रतिनिधी असतात पण त्या ठिकाणी आम्ही सुद्धा घाबरत नाही, आम्ही सुद्धा सामोरं जाऊन त्या सगळ्या गोष्टीला उत्तर देतो पण फक्त होतं असं की आम्हाला त्या ज्या दुसऱ्या गोष्टीची एक साथ हवी असते ती साथ न मिळाल्यामुळे कुठेतरी आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये खिंड पडतो आणि त्या गोष्टी थांबतात. पण आमचा प्रयत्न हा आहे आम्ही पॉझिटिव्ह आहोत, छोटी आम्हाला पॉझिटिव्ह राहिल्याशिवाय शहराचं डेव्हलपमेंट आपल्याला सगळ्यांना करायचं आहे त्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि त्या पद्धतीने कसा मार्ग निघेल याच्यातनं आम्ही प्रयत्न करेल आणि मला असं वाटतं की येत्या काही दिवसांमध्ये चांगले मार्ग सुद्धा आपल्याला येतील. हार घेतले तरी हार खायची नाही असं प्रमोदचा मुद्दा दिसतो. प्रशासन आणि पदाधिकारी याविषयी तुमच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. तत्पूर्वी मला सोनी सरांना विचारायचंय. सर, तुम्ही 35 वर्ष शहर अभियंता राहिलात, त्या काळामध्ये कर संकलन जे व्हायचं म्हणजे कर वसुली जी आपली ह्याची महापालिकेची व्हायची ती त्या वेळेसच्या मानानं किती होती? आज स्मार्ट सिटीसाठी आज किमान 50% कर वसुली आपल्याला अपेक्षित आहे आणि ही कर वसुली आता जर 50% न्यायची असेल तर काय करावं लागेल? नाही, मी ज्या म्हणजे नगर परिषद असताना सुद्धा मी इथं लागलेलो होतो तर त्यावेळेसपासून नगर परिषदचं आमचं बजेट 30-40 कोटी वर्षाचं असायचं आणि नंतर जसजसं शहर वाढत गेलं तसं बजेट सुद्धा वाढत गेलेलं आहे आणि ऍक्च्युली इथं काय 100% कर काही वसुली होत नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा महापालिकेचं जे आता सरांनी सांगितलेलं आहे की 1000 कोटी हे बजेट दाखवतात पण रिअल बजेट 500 कोटी असते हे खरोखर आहे की हे फुगवलेलं बजेट असते आणि नाहीतर 1500 कोटीचं बजेट असते आणि 500 कोटीतून सरांनी हेही सुद्धा सांगितलेलं होतं की 150 कोटी कॅपिटलवर खर्च होते पण वास्तविक पाहता ते 150 कोटी सुद्धा कॅपिटलवर खर्च होत नाही. त्यात मोठासा भाग हा मेंटेनन्सवर जातो म्हणजे मेंटेनन्सवर गेल्यावर कॅपिटलला फार कमी मिळतो आणि हे कॅपिटलला कमी मिळाल्यानंतर ह्या शहराचा तेवढा डेव्हलपमेंट होऊ शकत नाही किंवा होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्मार्ट सिटीचा जो कन्सेप्ट आहे तो मला जेव्हा हे डिक्लेअर केलेलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटने की हो स्मार्ट सिटी आहेत इतक्या इतक्या देशातून स्मार्ट सिटी आपल्याला करायचं आहे तर माझं त्यावेळेस एक विचार होता तर स्मार्ट सिटी म्हणजे औरंगाबादच्या सगळ्या गोष्टी औरंगाबाद पूर्ण औरंगाबाद स्मार्ट झालं पाहिजे
की त्याच्यामध्ये रस्ते रुंद झालेले पाहिजेत, चांगलं पाणी मिळालं पाहिजेत, ड्रेनेज सिस्टीम पाहिजेत, चांगले दवाखाने पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी त्यात असतील. पण जेव्हा आणि त्याच्यासाठी सरांनी सांगितलं 10,000 कोटी, 10,000 नाही त्याच्यापेक्षाही सुद्धा जास्त लागू शकतात, आणि तेवढे पैसे कसे मिळवायचे हे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलंच आहे. परंतु नंतर जेव्हा मी याच्या खोलात गेलो किंवा जेव्हा विचारलं मी की बा स्मार्ट सिटीचं काय आहे, तर मग त्याच्यातून एक समजलं की त्याच्यातून एक 2-3 गोष्टीवर आपण काम करणार आहे. एक रिस्ट्रक्चरिंग ही 500 एकरामध्ये होऊन करणार आहे. तर रिस्ट्रक्चरिंग म्हणजे जसं पुंडलिक नगर वगैरे आहे, तर ह्या एरियाला रिस्ट्रक्चर करून हे करायचं, तर ते काही पॉसिबलच नाही आहे, कारण की 3-3, 4-4 मजली घरं तिथं झालेले आहेत. तर ते घरंसुद्धा अरुंद गल्ल्या आहेत, त्या गल्ल्या कमीत कमी 9 मीटर 12 मीटर रस्ते झाले पाहिजेत. 9 मीटर 12 मीटर रस्ते केले तर ते काही शक्य नाही आहे. मला वाटतं की 2 गोष्टी आहेत हे. एक तर काय की नियोजन जागेवर नाही आहे, आणि भोगेसाहेब त्याच्या संदर्भात आपल्याला त्यांचा अनुभवही सांगतील. आणि दुसरं तुम्ही ताई जो प्रश्न विचारला, एकतर स्रोत वाढलं पाहिजे, निधी वाढला पाहिजे, आणि निधी वाढण्यासाठी याला एक आपण विसरतो की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या निधीवरच सगळं आपलं जर बेतलं तर ते होऊ शकत नाही. कारण शेवटी महापालिका असो किंवा जिल्हा परिषद असो, या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेनी फक्त बाहेरून पैसे घ्यायचे आणि पैशाचा खेळ करत राहायचं. आणि झालं असं आहे की राजकारणाची सध्याची जी सगळी प्रचलित पद्धती आहे त्याच्यामध्ये गडी बदलले आणि पक्ष बदलले तरी खेळ तोच कायम आहे. आपल्याला तो खेळ बदलायला लागेल, आणि खेळ जर बदलायचा असेल तर लोकप्रतिनिधी एकटेच दोषी नाही. सर जे मुद्दा बोलतायत हाच खरं, हाच मुद्दा धरून मला विचारायचंय की प्रशासन म्हणजे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यातला जो खेळ चालतो त्याच्यावर सगळं. मी खेळ शब्द पॉझिटिव्ह अर्थाने वापरतो, मी थोडा निगेटिव्ह सांगतो. या खेळावर खरं तर आपलं सगळं कर वसुली अवलंबून आहे, हे तुम्ही मान्य कराल का? मला सांगायचं आहे की ठीक आहे, आता जे काही पूर्वी घडत होतो किंवा काय घडत होतं ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपण पुढे काय करायला पाहिजे ह्याच्यात आपण बोललं पाहिजे. कुठलाही लोकप्रतिनिधी म्हणजे मी माझ्यासोबत असलेले किंवा मी ज्या आता मी आधी N3N4 हा पूर्ण लेआउटेड एरिया होता तिथून निवडून आलो होतो, आता मी विश्रांतीनगर भागात निवडून आलो की ज्या ठिकाणी पूर्ण गुंठेवारी एरिया आहे. मी दोन्हीमध्ये माझी भूमिका हीच आहे की म्हणजे त्यावेळी सुद्धा माझी भूमिका ही होती की गुंठेवारी एरियात तुम्ही कर वसूल करत नाही त्यांना सुविधा का देता. आज मी गुंठेवारी एरियामध्ये आहे, मी म्हणतो की माझ्या गुंठेवारी एरियामध्ये सुविधा द्या, पण माझी भूमिका ही आहे की गुंठेवारी एरियामध्ये सुविधा देताना त्यांच्याकडनं टॅक्स वसूल करून घ्या, त्यांच्याकडनं त्यांची गुंठेवारी रेग्युलाइज करून घ्या. ह्या गोष्टी करण्याकरता महापालिका प्रशासन हे कुठेतरी ऍक्टिव्ह असलं पाहिजे. माझ्या गेल्या काही दिवसामध्ये मी जे काही बघतो की गुंठेवारी एरियामध्ये जेव्हा गुंठेवारीचा एखादा कॅम्प लावला जातो तेव्हा तिथले अधिक जे कर्मचारी असतात किंवा काय असतात ते तिथले मेन रोडचे प्लॉट कसे कमी किमतीत आपल्याला मिळून जातील आणि यांना कसं त्यांना फर्स्ट एड केलं जाईल की तुम्ही विका नाही तर तुमचं तुटणार आहे, आणि ते विकत घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याला आता जे काही अतिक्रमण काढली गेली किंवा तेव्हा लक्षात आलं की इथं महापालिकेच्याच लोकांचे भरपूर प्लॉट आहेत आणि जे तिथे राहणारे लोक आहेत ते नाहीच आहेत. म्हणजे प्रॉब्लेम हा आहे की मी स्वतः माझ्या त्या आता विश्रांतीनगर वॉर्डमध्ये 1,000 फाईल्स मी स्वतः माझ्या छापून लोकांच्या घरात सर्वे करून सगळ्यांच्या त्या फॉर्म भरून घेतले, सगळ्या काही करून घेतल्या, पण गेल्या एक वर्षापासून मला महापालिका प्रशासनाकडनं कुठलाही पॉझिटिव्ह रिप्लाय आत्तापर्यंत आलेला नाही की या फाईलला हे करून यांचं चलान दिलं जाणं किंवा यांच्याकडनं पैसे दिलं जाणं हे होताना दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर आपण पिण्याच्या पाण्याचा जर विचार केला तर मी आज हे सांगतो की लेआउटेड एरियामध्ये जे काही पाणी आपण आज पितोय आणि त्याचा जो काही टॅक्स भरतो त्याच्यापेक्षा कितीतरी महाग पाणी टँकरनी त्या एरियातले लोक पितात. बरोबर आहे. आणि ते पैसे दिल्याशिवाय त्यांना पाणी मिळत नाही, म्हणजे याचा अर्थ आहे की त्या भागातल्या लोकांना सुद्धा पैसे देण्याची मानसिकता आहे, पण ते पैसे आपण घेणं किंवा त्यासाठी नियोजन करून त्यांच्याकडनं त्यांना त्या ठिकाणी ते डेव्हलपमेंटचा आपण प्लॅन हे करणं हे कुठेही होताना दिसत नाही. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की लोक पैसे द्यायला तयार आहेत, आता जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा लोकांनी स्वतःच त्या ठिकाणी पैसे भरण्यासाठी सगळ्यात केलं किंवा त्याच्या आधी सुद्धा लोकांनी भरपूर पैसे भरण्याचा प्रयत्न केला, पण ही जी मानसिकता आहे की प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची एकत्र येऊन त्यांनी काम करायची ही कुठेतरी प्रशासनाचा प्रमुख म्हणून तोपर्यंत एखादा पॉझिटिव्हली त्यांनी ते पुढे करत नाही तोपर्यंत खालची यंत्रणा. म्हणजे मी हे सांगेल की आज तुम्ही बघितलं असेल की भोगे साहेब त्या ठिकाणी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करताना खालची विंग कशी काम करत होती, त्याच्यानंतर केंद्रेकर साहेब त्या ठिकाणी काम करत असताना खालची विंग कशी काम करत होती, आणि मग मधल्या काळात ही विंग का डिस्टर्ब होते
याचा अर्थ हा आहे की कुठल्याही प्रशासनाच्या प्रमुखाचा सुद्धा रोल हा पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि त्यांनी शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून काम केलं गेलं पाहिजे. आणि हे होत असताना जोपर्यंत तुम्ही सगळ्यांची सांगड एकत्र पद्धतीनं घालत नाही तोपर्यंत आपली गाडी पुढे जात नाही, तर आपली गाडी वाद होत त्याच ठिकाणी थांबून राहते. आणि मला असं वाटतं की सगळ्या आज सगळे ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह मानसिकतेने पुढे गेलं पाहिजे. ओके सर, तुम्ही काय म्हणताल की ह्या कर संकलनाचं घोडं कुठं अडलंय आपल्या महापालिकेचा? मुद्दा जो आहे की प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था हा संघर्ष तसा जुना आहे. हा संघर्ष का निर्माण झाला? आपल्याकडे एक आदर नावाची एक गोष्ट होती, ती संपुष्टात आली. वी डू नॉट रिस्पेक्ट इच अदर, हे मला वाटतं फार बरोबर. आणि त्यामुळे तो अधिकारी असा ट्रेन झालेला असतो की सगळेच पुढारी नालायक आहे. त्याचं त्याला प्रशिक्षण तसं दिलं असतं, कारण तो पेपर वाचतो आणि त्याच्यामध्ये एक बातमी असते की हा वाईट तो वाईट याने भ्रष्टाचार केला. मग त्याची जी मानसिकता असते ती असते की हे लोक चोर आहे, तर त्याला त्या मानसिकतेमधनं बाहेर काढावं लागेल. हा पहिला भाग आहे. दुसरा आहे की आमचे पदाधिकारीसुद्धा बऱ्याच वेळा पब्लिक इंटरेस्टच्या ऐवजी प्रायव्हेट इंटरेस्टला फोकस करतात. ही खरी गोष्टी आपण मान्य करायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, सगळ्यांनाच वाटतं शहराचा विकास व्हावा, परंतु बऱ्याच वेळा पब्लिक इंटरेस्ट शुड ऑलवेज प्रिव्हेल ओव्हर द प्रायव्हेट इंटरेस्ट ऑर द पार्टी इंटरेस्ट. तर हा संघर्ष जो निर्माण होतो बेसिकली तो यामधनं होतं की पब्लिक इंटरेस्ट आणि प्रायव्हेट इंटरेस्ट कुठे क्लॅश होतो आहे का. पण एकमेकावर अविश्वास आजच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अधिकारी पदाधिकाऱ्यावर विश्वास ठेवत नाही आणि पदाधिकारी अधिकाऱ्यावर विश्वास ठेवत नाही. सो देर इज अ नो ट्रस्ट मोशन आणि अधिकारी अधिकाऱ्यांमध्येही जमत नाही प्रत्येक जण. आणि ते नॉर्मली काय असतं, पूर्ण व्यवस्थेमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक असतात जे निगेटिव्ह विचार करणारे, ते पदाधिकाऱ्यामध्ये आहे अधिकाऱ्यामध्ये आहे. दुसरा एक गट असतो तो निष्क्रिय असतो, तो कुठली बाजू घेत नाही. म्हणजे संघर्ष सुरू होतो दोन निगेटिव्हमध्ये. तर उर्वरित जे लोक आहेत जे पॉझिटिव्ह आहेत त्यांनी थोडंसं व्हायब्रंट ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे. ते आज दिसत नाही, भांडण चालू आहे त्यामध्ये आपला काय संबंध आहे, भांडू द्या. मग ते हे निष्क्रिय भूमिक घेतल्यामुळे ते भांडण शेवटल्या टोकाला जातं. तर हे कुठेतरी याच्यामध्ये सामंजस्य पण यायला पाहिजे, एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे. लेट अस रिस्पेक्ट इच अदर. मुळात काय सगळे कल्प हे आहे ते रिस्पेक्टच राहिलं नाही, म्हणजे तो वाईटच आहे. तर हा तुम्हाला जर संबंध सुधारायचे असेल तर लेट अस रिस्पेक्ट इच अदर. आयुक्ताचं काम आहे त्याला आयुक्ताला करू द्या, पदाधिकाऱ्याचं काम आहे ते पदाधिकारी करावं. जिथं संघर्ष होत असेल लेट अस सिट टुगेदर अँड फाईंड आउट हाऊ कॅन वी सॉल्व द प्रॉब्लेम. हा एक मुद्दा. दुसरा माझा गुंठेवारीचा मुद्दा ना महत्त्वाचा आहे. गुंठेवारी का निर्माण होते? आपण काय करतो, डोकं दुखलं की गोष्टींची गोळी घेतो आणि त्या गोष्टींच्या गोळीचा रिलीफ थोडा वेळ वाटतं, पण डोके दुखण्याचं कारण वेगळं असतं. त्याचा शोध घ्यायला पाहिजे गुंठेवारी का. गावातला माणूस, मी सुरुवातीला सांगितलं, गावातला माणूस या शहरात येतो. शहराची लोकसंख्या कशा वाढते? गावचे लोक शहरात येतात. एकूण आता गावचे लोकसंख्येचं डिजिटल ग्रोथ रेट फक्त 12% आहे, शहराचा 32% आहे. म्हणजे आता हे जे लोक येऊन राहिले हे गावात येऊन राहिले. कोण येतात गावातून शहरामध्ये? गरीब माणूस. शहरातला श्रीमंत गावातला श्रीमंत नाही येत. त्याची ऐपत आहे का तुमचा प्लॉट विकत घ्यायची शहरामध्ये 10 लाखाचा प्लॉट? तो आला कशाला असतं मग? आणि त्याचा फायदा घेऊन हे जे लोक लेआउट तयार करतात शहराच्या बाहेर, तिथं रिस्ट्रिक्शन नाही. ग्रामपंचायत रिस्ट्रिक्शन नाही आहे, कारण तो एरिया ग्रामपंचायतमध्ये आहे. पण सरपंचाला काय, तो बसल्यापासून सही करून देतो, पाहिजे कुठं घ्या. शहराच्या बाहेर आहे, मग हाच एरिया कालांतराने शहरामध्ये येतो आणि तो ऑलरेडी डेव्हलप झालेला असतो गुंठेमारीचा. मग आपण सुविधा देतो. मूलभूत प्रश्न आहे की हे जे गरीब लोक गावातून शहराकडे येतात त्यांना स्वस्त दरात नियमानुसार बांधले घरं तुम्ही कसे उपलब्ध करून देणार, त्याचा विचार करा.